गवा होता, गव्याबरोबर बिबट्या येतो, बाकीचे अनेक प्राणी आहेत. तर हे प्राणी येतात कशामुळे? हे प्राणी येतात कशामुळे? थोडंफार तुम्हाला अंदाज आला असेल कांबळे सरांच्या कडून आणि राम सरांच्या कडून. गवा कोल्हापूरची शान म्हणून ओळखलं जात. कोल्हापुरातलं राधानगरी आणि दाजीपूर हे जंगल गव्यांसाठी राखीव आहे. गेले का कोण राधानगरी दाजीपूरला? दिसलेत का गवा? कोल्हापुरात आलेले बघितले. जंगलात गवा बघण्याची मजा आहे, ती कोल्हापुरात बसलेले गवे बघण्यात मजा नाही. तिथं तिची एक थाट वेगळाच असतो जंगलातला. गवा हा प्राणी आपल्या इथं त्याला इंडियन गौर म्हणतात किंवा बायसन म्हणतात, पण हा म्हैस वर्गीय प्राणी नाही आहे, हा गाय वर्गीय प्राणी आहे. गाईला किंवा बैलाला जसं वाशिंडा असतं ना, तसंच गव्याला सुद्धा वाशिंडा आहे. त्याच्या पाठीवर जर तुम्ही बघितलं तर ते एक वाशिंड आहे, पण अजस्त्र आकार, त्याचा रंग आणि त्याचं जे धूड आहे मोठं, त्यामुळे त्याला बायसन म्हटलं जातं. जितका मोठा दिसतो ना मित्रांनो, तितकाच तो हळवा पण आहे. बऱ्याच वेळेला असं झाले की ज्यावेळी शहरात किंवा मानवी वस्तीत ज्यावेळी गवा घुसतो, गवा येतो, त्यावेळी त्याला हुसकवण्यासाठी, त्याला मित्रवण्यासाठी लोक पळतात, फोटो काढण्यासाठी, गडबड गोंधळ आवाज हे यांना नाही चालत, ते त्यांना सहन होत नाही. मग त्यातून तो भितरतो शांत ठिकाणी किंवा सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी त्याची धावपळ चालू होते. ती धावपळ इतकी प्रचंड होते, इतका घाबरतो की त्याला हार्ट अटॅक येतो जागेवर. इतका मोठा प्राणी असून सुद्धा त्याचं हृदय जसा पाण्याचा फुगा फुटतो ना, तसं त्याचं हृदय फुटतं मित्रांनो. आम्ही डोळ्यासमोर बघितलेले या गोष्टी. कांबळे सरांनी मला अशी गोळेवाडीचं उदाहरण दिलं, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्या रेस्क्यूवर आम्हीच होतो स्वतः. त्यांच्या गाईडलाईनुसार आमचं ते भोयेवाडीचं रेस्क्यू ऑपरेशन चालू होतं. त्यांनी जी माहिती दिली ती आम्ही स्वतः अनुभवलेली. लोकांना आम्ही अक्षरशः पाया पडून सांगत होतो की तुम्ही गव्याकडे जाऊ नका, ज्या वाटेनं आलाय त्या वाटेने निघून जाईल. आमचं काम त्यावेळी काय होतं की गव्याला माणसांपासून लांब ठेवायचं आणि माणसाला गव्यापासून लांब ठेवायचं. तर माणसं ऐकत कुठं? गाई म्हशी बांधायचं कासरं घेऊन, काट्या घेऊन त्याला पकडायला गेलं. गाई म्हशी आणि गवा यातला फरकच लोकांना कळत नाही. 1000 टन किलो वजन आहे त्याचं, आणि त्याला तुम्ही गाई म्हशी बांधण्याचं कासर तो त्यात राहील का? आणि तो मारायचं किंवा इजा पोचवायची या उद्देशानं तो हल्ला करीतच नाही, त्याला फक्त निघून जायचं असतं. मग समोर जे दिसत त्याला तो धडका मारत होतो. आणि त्याची धडक पण मी स्वतः पण अनुभवलेली आहे मित्रांनो, गव्याची धडक काय असते. तर धडक इतकी प्रचंड असते त्यात त्याला तुम्हाला इजा पोचवण्याचा त्याचा हेतू नसतो. गवा नागरी वस्ती देण्याचं कारण काय? आज गव्यांची संख्या वाढते. गव्याचा नैसर्गिक शिकारी जो आहे, पूर्ण वाढलेल्या गव्याचा नैसर्गिक शिकारी हा पट्टेरी वाघ आहे. पट्टेरी वाघ आपल्या इथल्या जंगलात आहे का? आता पेपरला वाचलं असेल तुम्ही 8 वाघ कोल्हापूरच्या पट्ट्यात आहेत, पण ते लोकल आपले रहिवाशी नाही, ते मायग्रेटेड आहेत, इकडून तिकडे तिकडून इकडे फिरत राहतात. पण कोल्हापूरच्या जंगलामध्ये गव्यांची संख्या वाढते, त्यांचा नैसर्गिक शिकारी आपल्या कोल्हापूरच्या जंगलात नाही, हे एक त्याचं मेन कारण. लहान पिल्ली किंवा अशक्त झालेले किंवा म्हातारी गवे यांची शिकार कोण करतं? तर बिबट्या किंवा रानकुत्री, ज्याला आपण ढोले म्हणतो, हे त्यांची शिकार आहेत. पण असं जर पूर्ण वाढलेला गावा असेल, एकूल असेल, आपल्या गावरान भाषेत एकटा गावा जर दिसला तर त्याला एकूल म्हटलं जातं, प्रचंड ताकद असते. तर अशांची शिकार आपण हे बिबट्या किंवा रानकुत्री नाही करू शकत. त्यांची एक संख्या जी आहे ती नियंत्रण करण्यासाठी, जसं कांबळे सरांनी सांगितलं की एक साखळी आहे, निसर्ग साखळी, त्या साखळीतला त्याचा नैसर्गिक शिकारीच आता आपल्या इथल्या भागात नाही. जंगल कमी होतंय आणि यांची संख्या वाढते. आता सुद्धा आपण या पुलीस दाटीवाटीला बसून ज्यांना जागा नाही त्यांनी बाहेर थांबले. हाच प्रकार जंगलात होतोय, यांची संख्या वाढते पण त्यांना जंगल कमी पडते. जंगल कमी पडलं की त्यांना खाणं कमी पडते. त्यांचं खाणं सुद्धा हिरावून घेण्यासाठी कोण जबाबदार आहे? तर आपण मानवच. त्यांना माहित नाही
की आपण कष्टानं लावलेला ऊस आहे, आपण कष्टानं लावलेलं भात आहे हे त्यांना माहित नाही. त्यांना काय माहित आहे, तो आपला चारा आहे, आपला अन्न आहे. मग यात त्यांची चूक कुठं आहे? यात त्यांची चूक आहे का मित्रांनो? आपण उगाच दंगा करू सोडतो, आमच्या शेतात गावा दिसला वन विभागाला फोन करा. अरे पण त्यांचं जंगलच मानवानं कुठं ना कुठं नाहीस केलं, त्यांचं खाणंच आपण नाहीस केले. आपल्या भागात आल्यानंतर ना गवा वन्य प्राणी तुम्हाला चालत नाही, पण चोरटी शिकार करायला, झाडं तोडायला किंवा त्या जागेवर अतिक्रमण करायला आपण तिथं गेलेलं चालतं, पण त्यांनी आपल्या याच्यात आलेलं चालत नाही. हा कुठला न्याय? इथून पुढे सुद्धा हा मानव आणि वन्यजीव संघर्ष वाढत जाणार आहे. हा थांबवण्यापेक्षा आपल्यातलं प्रबोधन होणं गरजेचं आहे. आणि यासाठी वन विभाग तुमच्यासारख्या तरुण वर्गात असे प्रबोधनपर कार्यक्रम घेते, वेगवेगळे प्रोजेक्ट चालू करते. तुम्हाला सुद्धा यात भाग घ्यायचा असाल तर तुम्ही अवश्य घ्या, कारण की आता सध्या गरज आहे. निसर्ग टिकला तर मानव टिकणार. या फोटोत तुम्ही बघू शकताय, वरचे जे दोन फोटो आहेत ते पुण्यातले, एक खालचा फोटो आहे तो साऊथ मधला आहे, आणि एक जो कोपऱ्यातला फोटो आहे तो आपल्या कोल्हापूरचा. तुम्ही बघू शकताय वरच्या फोटो मध्ये लोक काय करतात, दुसऱ्या फोटो मध्ये तुम्ही बघू शकताय काय गरज आहे त्या गाडीच्या मागे जाऊन त्याला बघायची. बघताय माग सगळ्या गाड्या थांबल्यात, तो काही करत नाही, त्याच्या त्याच्या वाटेने तो चाललाय. चौथ्या फोटोत सुद्धा तेच आहे, लांब लोक थांबलेत आणि त्याचा तो गवत चाललाय. आणि वरचे जे दोन फोटो आहेत ते एकाच गव्याचे आहेत, आणि तो दुर्दैवानं गवा या माणसाच्या चुकीमुळं पुण्यामध्ये मेला. पुण्यामध्ये सगळ्या उपाययोजना आहेत, आपल्यापेक्षा पण खूप मोठं प्रगत शहर आहे ते. वाईल्ड लाईफ साठी तिथं दोन मोठी मोठी केंद्र आहेत, आमच्यापेक्षा पण एक्सपर्ट लोक तिथं आहेत, पण त्यांना या गव्याला वाचवता आलं नाही. चौथा फोटो जो आहे तो अभिमानानं सांगतो की आपल्या कोल्हापूरकरांनी जे मगाशी कांबळे सरांनी सांगितलं, कोल्हापूरकरांनी ती घटना आपल्या कोल्हापुरात होऊ दिली नाही, आणि तो गवा त्याच्या त्याच्या मार्गानं गेला. जी लोक लांब थांबले त्यांना थांबवण्याचं काम केलं वन विभागाने, आणि त्यामध्ये अग्रेसर होते कांबळे सर. ज्यावेळी हा गवा आला होता त्यावेळी सगळ्यांना माहित होतं की कोल्हापुरात एकच गवा आहे, पण ऍक्च्युअलमध्ये त्याच वेळी त्याच दिवशी कोल्हापूरमध्ये तीन गवे होते हे कोणालाच माहित नाही. गुळेवाडीची जी घटना सांगितली, ज्या गव्यांची धडक त्या युवकाला बसली तोच हा गवा आहे. मग का इतकी लोक असून पण तो का शांत चाललाय? अशा वन्य प्राण्यांना जर आपण त्यांच्या त्यांच्या आदिवासात जर पाठवताना आपण जर शांत राहिलो, हुल्लडबाजी नाही केली, तर त्याच्या त्याच्या वाटेने ते जातात, त्यांचा कोणताही आपल्याला त्रास होत नाही मित्रांनो. आणि पुण्याची पुनरावृत्ती ही कोल्हापुरात न होऊ देण्याची जी जिद्द होती, जे काम होत, ते आता हजर असलेले आपले कांबळे सर यांनी त्या तिन्ही गव्याला अगदी कुशल पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या नैसर्गिक आदिवासात सोडून दिलं. तुम्हाला आठवत असेल सांगलीमधलं पण आहे का? सांगलीमध्ये एक गवा पकडला, जिवंत गवा पकडला, तो कोल्हापूरचा आमचा गवा आहे. कोल्हापूर मधून त्याला आम्ही फक्त वाट करून देत होतो की त्याच्या त्याच्या नैसर्गिक आदिवासात जाईल असेल. आपल्या कॉलेजच्या या एरियामध्ये तो जवळजवळ 8 दिवस होता, सातापा जातो बरोबर आहे ना, आणि सातापा जातो वनपाजे हे दिवस रात्र कंटिन्यू 8 ते 9 दिवस त्या गव्याच्या मागे होते. अगदी घर सुद्धा त्यांनी सोडलेलं जवळजवळ. तर त्याला सुरक्षित त्याच्या त्याच्या आदिवासात घालवलेलं होतं. तेच काम सांगलीमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे होतं, पकडायची गरज नव्हती त्याला. पण लोकांची हुल्लडबाजी, लोकांचं प्रेशर यामुळे वन विभागाला पर्याय राहिला नाही. यानंतर पुढचं बघूया. जसा गवा आहे तसाच अनेक प्राणी आपल्या इथं मोठ्या प्रमाणात लेपर्ड, भारतीय बिबट्या अतिशय देखणा आहे मित्रांनो. बघितलंय का तुम्ही? प्राणी संग्रहालयात सांगू नका.
आपल्या कॉलेजच्या भागामध्ये सुद्धा आता म्हणजे भागात म्हणजे आपल्या कॅम्पसमध्ये नाही पण पारगाव अमृतनगर वारणा किंवा खाली कासारवाडी गाव या भागामध्ये सुद्धा बिबटे आहे. मध्यंतरी पेपरला आता एक 8-15 दिवसापूर्वी बातमी आली होती की ज्योतिबाच्या डोंगरावर पट्टेरी वाघ दिसला पण तो बिबट्याच होता. बिबट्या जरी आला तरी दंगा गोंधळ, बिबट्याला बिबट्याला तो काही करत नाही. तुम्ही जर त्याच्या वाटेला गेला नाही ना तर तो पण तुमच्या वाटेला जात नाही. आम्ही अनुभव घेतलेले, आमच्या समोर 10-15 सुद्धा बिबट्या बसलेले, आम्हाला त्यांनी काही केलेलं नाही. आणि हे तर रोजचं वनविभागाचं काम आहे, यांना जर काय करत नाही तर आपल्याला तरी काय करतील हे वन्यजीव. बिबट्या येण्याचं कारण पण हेच आहे, जंगलाचं प्रमाण कमी होणे. जंगलातलं जे त्यांचं खाणं आहे ते खाणं सुद्धा कोण खात आहे तर मानव खाते, चोरटी शिकार. आता त्याचं आवडतं खाद्य पुत्र म्हणून ओळखलं जातं पण प्रायमरी फूड हे बिबट्याचं पुत्र नाही आहे मित्रांनो. ते कालांतरानं होत गेले. बिबट्याचं खाद्य काय आहे? सांबर असेल, मगाशी सांगितलं गव्याची लहान पिल्ली असतील, भेकर असेल, साळींद्र असेल, जे जंगलातले प्राणी. पण जंगलातल्या ह्याच प्राण्यांची संख्या कमी झाल्यामुळं बिबट्या हळूहळू अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत चाललाय. मानवी वस्ती जवळ आल्यानंतर ना त्यांचं आवडतं खाद्य काय होतंय? जी सोपी शिकार आहे ते गावठी कुत्री, यांच्यावर तो हल्ला करतोय. तर हे कशामुळे? याला सुद्धा जबाबदार आपणच आहे ना. त्यांचंच खाद्य जर आपण हिरावून घेतलं मग तिने आपल्या इथं येऊन आपल्या इथं त्यांनी जर काही शिकार केली तर याचा वावग काय? आम्हाला नाही वावग वाटत. जे पेरणार ते उगवणार. बिबटे आल्यानंतर सुद्धा लोक गडबड गोंधळ कालवा करतात. तो पुन्हा भितरतो. भितरल्यानंतर ना गव्याच्या पद्धतीनेच तो त्या भितरलेल्या भागातून त्या गोंगटामधून जाण्यासाठी इकडे तिकडे पळत असताना त्याच्या जर आडवं कोण आलं तर त्याच्यावर तो हल्ला करतो. बिबट्याचा त्रास हा शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त होतो. तिथं काय होतंय? तिथं गोठे वगैरे असतात ते शेतातून असतात, त्यांना पक्के दरवाजे नसतात. मग त्यांना ती आयती शिकार, सोपी शिकार बिबट्याला मिळून जातो. आम्ही वारंवार जिथं बिबट्याचा प्रादुर्भाव होतो तिथं आम्ही वारंवार सांगतो की तुमचे गोठे पक्के बांधा, त्याला दरवाजे पक्के बांधा, गोठ्याच्या बाहेर एखादा लाईट चालू ठेवा. तुम्ही शेतात वगैरे जाणार असाल तर सोबत मोबाईल असतो, मोबाईलवर तुम्ही मोठमोठ्याने गाणी लावा. एकट्यानं जाण्यापेक्षा एक दोघा तिघांच्या कळपाने जावा, एकसारखं बोलत जावा. हातात एखादी काठी असली, घुंगराची काठी असली तर अतिउत्तम. बिबट्याला जर समजलं की पुढं मानव आहे तर बिबट्या जवळ सुद्धा येत नाही. जर तुमचं घर वस्तीवर असेल शेतातल्या, तिथं खिडक्या वगैरे पक्क्या करून घ्या, रात्रीचा लाईट कंटिन्यू चालू ठेवा, एखादा टेप रेकॉर्डर चालू ठेवा. गोठ्यात सुद्धा तुम्ही टेप रेकॉर्डर चालू ठेवला तर बिबट्या गोठ्याजवळ येत नाही. साध्या सोप्या गोष्टी आहेत मित्रांनो, याच्याकडे आपण बघत नाही. आणि बिबट्याकडून काय झालं तर दोष कोणाला ठेवला जातो? बिबट्याला ठेवला जातो. बिबट्याला हे करण्यास भाग कोणी पाडले? बिबट्याला हे करण्यासाठी भाग पाडले शेवटी मानवाने. मध्यंतरी डोनोली म्हणून गाव आहे, तिथं अशीच एक मादी आली होती. अगदी घराच्या दारातून बसायची, तिच्यासोबत छोटी दोन पिल्ली होती. 11-11:30 वाजता वन विभागाला फोन आला. कांबळे सरांशी आम्ही बोलून त्यांचा सल्ला घेऊन आम्ही तिथे गेलो की त्यांच्या रेंजमध्ये ते येत नव्हतं. तरी सुद्धा तिने माझी रेंज नाही म्हणून तो विषय सोडला नाही. आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं. मी माझी टीम घेऊन तिथं गेलो तर तिथली माहिती बघितली तर ती एक मादी आहे आणि तिच्यासोबत सब अडल्ट बच्चे आहेत. नुकतीच मोठी झालेली आहेत. त्यांना ती एरिया दाखवते, एरियाचा त्या अभ्यास करून देते, शिकार ओळखायची ती शिकवते. आणि तिनं काय शिकवलं तर त्यांची शिकार काय आहे तर कुत्र. त्या गावातली दोन कुत्री त्या मादीनं मारली होती, ती शोधून सुद्धा काढलीत आम्ही मेलेली कुत्री. तर त्यांना ती शिकार करायला शिकवते, त्यांना ती जागा दाखवते, हे आमच्या लक्षात आलं. कुत्र्याची शिकार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिनं अनेक शिकार त्या पिल्लांना दाखवली. तर ती कोणती होती? तर माकडं. ज्या दिवशी रात्री आम्ही तिथं त्या बिबट्याचा अभ्यास करत होतो, तिचा हिरिया आम्ही त्या दिवशी रात्री चेक करत होतो, त्याचवेळी आमच्या मागं थोड्या अंतरावर माकडांचा भरपूर कालवा चाललेला. आम्हाला ओळखलं, आमच्यात जे एक्सपर्ट आहेत प्रदीप सुतार म्हणून, त्यांनी ओळखलं की आता आपल्या इथं ती मादी नाही आहे. तर जिथं ती माकडे ओरडत आहे तिथं ती आता मादी गेलेली आहे. आणि आमच्यापासून खचून 500 मीटरवर हा कालवा चालू होता. ज्यावेळी पिल्ली सोबत असतात त्यावेळी
मादी खूप ॲग्रेसिव्ह असते. प्रत्येकाला, प्रत्येक आईला आपल्या मुलांचं एक प्रेम असतं, एक काळजी असते. अशा वेळी सुद्धा जर त्या बिबट्याजवळ गेलं तर ती खूप धोकादायक असतं. बऱ्याच केसेस अशा झालेल्या आहेत की आपल्या पिल्लांच्या काळजीपोटी तिनं मानवावर हल्ला केलेला आणि ते खापर फुटले तिच्यावर. पण मुळात बिबट्यांच्या काळजी असताना तिथं मानव गेला का? आणि याचं दुर्दैवानं उदाहरण द्यायचं झालं तर मध्यंतरी भारतामध्ये एक नरभक्षक वाघाला ठार केलं, अवनी. मित्रांनो, जर त्याचा तुम्ही अभ्यास केला, तिनं मारलेल्या लोकांचा जर अभ्यास केला, तर आम्ही या निष्कर्षावर पोचलो की ती अवनी वाघीण ही नरभक्षकच नव्हती, तिच्यासोबत चार पिल्ली होती मित्रांनो. आणि त्या भागामध्ये अंबानीची सिमेंट फॅक्टरी, आणि या भागाच्या भीतीमुळं तिथं लोक कामाला जाईत नव्हते. मारले असतील वाघिणीनं त्या, एक दोन तीन लोकांवर तिनं हल्ले केले असतील. का केले हल्ले याचा विचार कोणी नाही केला, तिच्यासोबत चार पिल्ले. शेवटी प्रत्येक आईला आपल्या पिल्लाची काळजी असते की नाही? ती शिकार झाल्यानंतर ना पुढे त्या पिल्लांचं काय झालं याचा विचारच कोणी केला नाही. ती नरभक्षक नव्हती. नरभक्षक वाघ, नरभक्षक हिंस्र प्राणी जर तुम्हाला बघायचे असतील तर राम सरांनी मगाशी एक छान रेफरन्स दिलाय, जिम कॉर्बेट. जिम कॉर्बेट अभयारण्य तरी माहिती आहे ना सगळ्यांना, ऐकून. हे त्या शिकाऱ्याच्या नावानं दिले, एका शिकाऱ्याच्या नावानं अभयारण्य तयार होणं, आणि तेही भारतात एका ब्रिटिश शिकाऱ्यावरून, ही खूप मोठी गोष्ट आहे. स्वतः शिकारी नंतर वाघांच्या संवर्धनासाठी काम करू लागला. तर बिबट्या कधी अग्रेसिव्ह होतो, त्याचा मिलन काळ असेल, त्याच्यासोबत पिल्ले असतील, अशा वेळी बिबट्या अग्रेसिव्ह होतो. पण त्याला जर तुमच्या अस्तित्वाची जाणीव नाही झाली तर तो काहीही करत नाही. आता सांगितलं, बरेचसे विद्यार्थी आपले ग्रामीण भागातले आहेत, त्यांच्या भागात सुद्धा बिबट्याचा वावर आहे. पण प्रत्येक वेळी बिबट्याच असतो का? तरच जरी दिसला तरी आमच्या भागात पट्टेरी वाघ आला म्हणून उठलं जाते. तो बिबटे आहे की तरस आहे हे कोण बघतच नाही. बऱ्याच वेळेला सुद्धा या सुद्धा केसेस आम्ही बघितलेले आहेत. बिबट्याला बिबट्याला म्हणजे वन विभागाला फोन येतो, आम्ही जातो वन विभाग जातो, तिथं त्यांचे पग मार्क्स म्हणजे त्यांचे पाहिजे तसे आम्ही बघतो, त्यांचा अभ्यास करतो. त्यावेळी असं दिसून येतं की हा बिबट्या नाही तर तरस आहे किंवा कोल्हा आहे किंवा लांडगा आहे. मग पट्टेरी वाघ गेला कुठं? तरसावर सुद्धा पट्टे असतात सगळ्यांना माहीत असेल. त्या पट्टे जरी दिसले तरी फक्त घाबरून किंवा अतिशयोक्ती. त्या तरसाचा काय तयार होतो तर पट्टेरी वाघ तयार होतो, पण मुळात तो तिथं नसतो. याच्यानंतर ना बघूया, आता हे नागरी वस्तीत आलेल्या बिबट्याचे फोटो. मी स्वतः एका बिबट्याचा अनुभव घेतलाय जवळून. 2015 साली रुईकोट कॉलनीमध्ये कोल्हापूरमध्ये बिबटे आला होता, माहिती आहे ना? तो पकडताना त्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मी स्वतः होतो. त्यावेळी त्याचं बिहेवियर, त्याचं चाल चलन आम्ही जवळून बघितले. बिबट्या त्याचा तो गेला असता, पण लोकांनी त्याला बेसबॉलच्या स्टिका, रॉड, दगड यांनी त्याची मारहाण झाली. मुंबईमध्ये आरे जंगल आहे, आरे कॉलनी आहे, तिथं जवळजवळ 18 बिबटे आहेत. ते तिथल्या जवळपासच्या कॉलनीतून आरामात फिरतात, पण त्यांचा कधी त्रास झाला नाही. आजपर्यंत अशी एकही केस घडली नाही की बिबट्याने एखाद्या मानवावर हल्ला करून त्याला खाल्ले. हे जे फोटो आहे हे मानवी वस्तीत आलेल्या बिबट्यांचे फोटो आहे. यामध्ये तुम्हाला जाणवते का तो ऍग्रेसिव्ह आहे? कुठंच दिसणार नाही त्याचा ऍग्रेसिव्हपणा. यामध्ये तुम्हाला काय दिसून येते तर तो त्याला जाण्याची वाट शोधतो. एखादं चुकलेलं जनावर असेल तर त्याला आपण वाट करून दिली पाहिजे. आपण जंगलात चुकलो तर काय करतो? आपण सुद्धा वाट शोधतो ना. तसंच मग ते जर वन्य प्राणी जर मानवी वस्तीत, मानवी ह्याच्यात जर आले आणि ते जर वाट चुकले तर आपलं नैतिक कर्तव्य आहे मित्रांनो की त्यांना वाट करून देणे, ना की हुल्लडबाजी करून त्याच्यासोबत फोटो काढून त्याला त्रास देणे. आणि एका प्राण्याचा त्रास आपल्या इथं आहे, इंडियन ग्रे लंगूर. सगळ्या गोष्टीमध्ये एकच कारण येतं, मानवी हस्तक्षेप. माकडाचं खाद्य काय आहे तर झाडावरची फळे असतील, फुले असतील, पानं असतील. पण आज हे कितपत शिल्लक आहे. या प्राण्याचा त्रास आपल्या कॅम्पसमध्ये प्रचंड आहे मित्रांनो. आम्ही फेस करतो सिक्युरिटी डिपार्टमेंट. आतापर्यंत कॅम्पसमधून आम्ही 20 ते 25 माकडं आम्ही पकडून बाहेर सोडले.
पर्याय नसल्यामुळे. पण त्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे, त्यांना सुद्धा खाण्याचा अधिकार आहे. पण हे पण मान्य आहे की शेतकरी कष्टानं पिकवतो. काही काही ठिकाणी वन विभागानं असं चालू केले की ज्या भागातून प्राणी येतात त्या भागाच्या सीमारेषेवरच त्यांना अन्न पाणी देणे. राधानगरीमध्ये जर गेला तर काही काही पाणवट्यावर मीठ टाकलेलं तुम्हाला दिसतंय. तर त्याला काय म्हणतात त्या भेटीला? चाटण विटा. जिथं जिथं चाटण विटा बघायला मिळतात तिथं तिथं हमखास तुम्हाला वन्य प्राणी बघायला मिळणार. चाटण विटा देण्याचं कारण काय? तर त्यांना जसं आपल्याला चमचमीत खायला लागतं ना, त्यातून आपण क्षार जे आपल्याला प्रथिन किंवा प्रोटीन्स आपण गोळा करतो, तशाच पद्धतीनं प्राण्यांना सुद्धा क्षार किंवा प्रोटीनची गरज असते. क्षाराची कमतरता भरून काढण्यासाठी प्राणी काय करतात तुम्ही बघितलं असाल, कधी तर माती खाणे, माती चाटणे किंवा भिंत चाटणे आपली घरातील प्राणी सुद्धा करतात तुम्ही बघितलं असाल. तर त्याच्या मागचं रिझन काय असेल? तर क्षारयुक्त त्यांच्या बॉडीत जाणं गरजेचं असतं. मग वन्य प्राण्यांची सुद्धा ही गरज ओळखून वन विभाग वेळच्या वेळी अभयारण्यात मीठ टाकणे किंवा चाटण विटा टाकणे, ते टाकण्याची पद्धत पण वेगवेगळी असते. हे प्रकार चालू असतात. मग वन विभाग जर वन्य प्राण्यांसाठी इतकं कष्ट घेते, तुम्ही म्हणाल त्यांचा पगारच आहे, त्यांचं कामच आहे. अरे पण ते जीवावर खेळून काम करतात. तशी नैतिक जबाबदारी प्रत्येकाची पण आहे ना आपला निसर्ग सांभाळण्याची. जसं गव्याच्या बाबतीत सांगितलं, जसं बिबट्याच्या बाबतीत सांगितलं, तसंच ह्या जीवांचा सुद्धा आपल्याला सध्या मानवाच्या भाषेत म्हणायला गेलं तर त्रास होते. पण यांचा त्रास काही नाही. माकड हल्ला करते, माकड एकाला चावत सुटले, ते कशामुळं? त्याचा सुद्धा तुम्ही कधीतर मागोवा घ्या. त्याला कुठल्या माणसानं काही इजा केली का, किंवा त्याच्या पिल्ल्याला कुठल्या गाडीनं धडकलंय का, किंवा कोणत्या एखाद्या मांजराला कोणी दगड मारलाय का. त्याशिवाय एक तर हा हुशार प्राणी, आपले पूर्वजच म्हटलं जाते, ते तो डोक्यात ठेवतो. आतापर्यंतच्या ज्या आम्ही केसेस बघितल्यात की माकडाने हल्ले केलेले, माकड चावत सुटले, त्याच्या मागचं आम्ही रिझन शोधून काढण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करतो. ते रिझन जर सापडलं तर त्याला आम्ही पकडण्याचे रिझन त्याच्यापासून दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.